नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी। सध्या धावपळीच्या कामात स्त्रिया पंजाबी सूट्स, कुर्तीज, शर्ट्स, पॅन्ट्स वापरत असल्या तरीही सणावारांना, समारंभांना साडी हीच त्यांची पहिली पसंती असते। आजही भारतात अधिक पेहराव असलेला पोशाख म्हणजे साडीच आहे। शिवाय तरुण मुलींमध्येही साडीची क्रेज भरपूर दिसून येते। तर अशाच सात साड्या आपण बघणार आहोत, ज्यांची फॅशन कधीही जुनी होत नाही आणि ज्या वर्षानुवर्ष फॅशन मध्ये असतील। जर तुम्हाला एखाद्या महागड्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर या सात साड्यांपैकी एखाद्या साडीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। तर या सात साड्या कोणत्या त्या आता आपण पाहूयात। नंबर एक आहे पैठणी। पैठणी म्हणजे महाराष्ट्रातला भरजरी पारंपारिक वस्त्र प्रकार। जुन्या काळात पैठणी ही नववधूचे वस्त्र आणि श्रीमंतांची मिरास म्हणून मानली जायची। हल्ली पैठणी मध्ये अनेक नवनवीन प्रकार आले आहेत। लोटस पैठणी, डॉलर पैठणी, ब्रोकेड पैठणी हे पैठणीचे प्रकार तर सध्या खूप जोरात विकले जात आहे। बालगंधर्व पैठणी ही सगळ्यात सुंदर पैठणी मानली जाते। 5,000 पासून अगदी बेसिक पैठणी मिळायला सुरुवात होते। नंबर दोन आहे कांजीवरम साडी। कांजीवरम साडी ही आता फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात आणि जगभरात सुद्धा प्रसिद्ध आहे। 3,000 पासून ते 50,000 पेक्षाही जास्त किमतीत कांजीवरम साडी मिळते। एवढी अफाट व्हरायटी कांजीवरम साडी मध्ये बघायला मिळते। दक्षिण भारतात तर कांजीवरम साडी शिवाय कोणताही शुभ प्रसंग पूर्ण होत नाही। नंबर तीन आहे बनारसी साडी। भारतातली प्राचीन साडी म्हणून बनारसी साडी ही ओळखली जाते। काही वर्षांपूर्वी तर महाराष्ट्रीय नवरी सुद्धा बनारसी शालूच नेसायची। नंबर चार आहे इडकल साडी। कर्नाटकातल्या या साडीला महाराष्ट्रीयन महिलांनी चांगलीच पसंती दिली आहे। कॉटन आणि सिल्क या दोन्ही प्रकारात इरकल साडी ही उपलब्ध असते। महाराष्ट्रात सोलापूर मध्ये या साडीचे मोठे मार्केट आहे। 500 रुपयांपासून ते अगदी 2-3 हजारात तुम्हाला उत्तम दर्जाची इरकल मिळू शकते। इरकलची बहीण भासणारी खन साडी ही मागच्या वर्षी दिवाळीत अतिशय ट्रेंडिंग होती। नंबर पाच आहे बांधणी साडी। बांधणी हा पश्चिम भारतातल्या साड्यांचा एक वेगळा प्रकार आहे। यात कोणत्याही वेगळ्या प्रकारचा धागा किंवा भरतकाम केले जात नाही, तर सुती कपड्याला विशिष्ट प्रकारे धाग्याने बांधून गाठी मारून वेगवेगळ्या रंगांमध्ये बुडवला जातो। त्यामुळे जी डिझाईन तयार होतात त्याला बांधणी म्हणतात। नंबर सहा आहे महेश्वरी साडी। पूर्वी या गर्भरेश्मी महेश्वरी साड्या राजघराण्यातल्या स्त्रिया वापरत, पण आता त्या सामान्याच्या आवाक्यात बसतील अशा किमतीत देखील उपलब्ध आहेत। नंबर सात आहे चंदेरी साडी। ही साडी वजनाला अतिशय हलकी असल्यामुळे उन्हाळ्यात उपयुक्त ठरते। मोहक रंगावर नाजूक चंदेरी महालाचे आणि मंदिराचे डिझाईन आणि बारीक बॉर्डर हे साडीला आकर्षक बनवतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा।